नमस्कार, रसस्वाद मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण ब्रेड पकोडे करणार आहोत. तर आता पकोडे करायला घेऊया. ब्रेड स्लाइसेसचे आपण असे चार चार तुकडे करून घेतलेले आहेत. आता याचा बॅटर तयार करून घेऊया. 150 ग्रॅम बेसन आहे, एक छोटा कांदा बारीक चिरलेला, कोथिंबीर आपण भरपूर वापरणार आहोत, एक चमचा लाल मिरची पावडर, अर्धा छोटा चमचा हळद, एक छोटा चमचा धने पावडर, पाऊण चमचा ओवा, दोन मोठे चमचे तीळ, चवीनुसार मीठ. मिक्स करून घेऊया व्यवस्थित. पाणी घालूया. ह्यात आपल्याला लम्स नाही ठेवायचे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. बॅटर रेडी आहे, ब्रेड पकोडे करून घेऊया. ब्रेडचे स्लाइस यात डिप करून घ्यायचे आहे. गॅस मीडियमवर ठेवलेला आहे. आता हे आपण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे सगळ्या बाजूनी. परतून बघूया. याच्यामध्ये आपण कांदा तीळ पण वापरले आहेत, त्यामुळे एकदम क्रिस्पी होणार आहे. चांगला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला हे फ्राय करायचं आहे. त्यांना चांगला गोल्डन कलर आलेला आहे, काढून घेऊया. आता मी बाकीचे पण फ्राय करून घेते. ब्रेड पकोडे रेडी आहेत. हे बघा, याच्यावर कोथिंबीर आणि तीळ किती सुंदर दिसत आहेत. हे दिसायला जेवढे छान आहे तेवढे चवीला सुद्धा सुंदर आहेत आणि करायला खूप सोपे आहेत. तर तुम्हीही अशा प्रकारे हे करून बघा आणि मला कळवा कसे होतात ते. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि रसस्वादला सबस्क्राईब करा. धन्यवाद.